अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। काही दिवसांपूर्वी जामनेर तालुक्यातील मालधापड येथे 15 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून त्या घटनेच्या संदर्भात मांग मातंग जोडणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेर पोलीस स्टेशन येथे येऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे याबद्दलची पाहणी केली। तसेच अवघ्या 24 तासात सदर घटनेतील संशयित आरोपींना अटक केल्याबाबत जामनेर पोलिसांचे आभारही मानले आणि घटनेबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली। त्याचबरोबर मालधाबाड येथे जाऊन मयत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांची सांत्वनही केली। नमस्कार, आता आपण जामनेरमधील पोलीस स्टेशन येथे आहोत। गेल्या काही दिवसांपूर्वी मालधाबाडी येथील 15 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती, तर त्यानिमित्त मालधाबाडी येथील काही नागरिक व मांग मातंग जोडणारे समाज त्याचे काही सदस्य येथे आहेत। तर आपण त्यांच्याकडून नेमके कशाबद्दल ते आता येथे आलेले आहेत याबाबतची आपण माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मी मांग मातंग समाज जोडणारे वाद सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष बोलतो आहे, रमेश साठे। त्यानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष शिरसाट साहेब, सर्व पदाधिकारी इथे जमलेले आहे। तर विषय असा आहे की जे 8 तारखेला जी झाली जी घटना आहे मालधाबाडीची, ज्या 15 वर्षीय मुलीची मातंग समाजाची, तर आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे आणि संयुक्त महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना होत असेल तर प्रशासनाने त्याच्यात तात्काळ त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे। पण मी धन्यवाद देतो पोलीस स्टेशनलाही, पण त्यांनी त्या 24 तासामध्ये त्या आरोपींना पकडलं। पण आमचं याच्या पुढचं असं म्हणणं आहे की ज्या मुलीचं गर्भपात झाला त्या गर्भपातीच्या संदर्भात त्या डॉक्टरांचं काय रिपोर्ट आहे तो थोडासा बाहेर आला पाहिजे आणि गुन्हे कशा पद्धतीचे स्वरूप लावलेले गेलेले त्या तो गुन्ह्याचं पण त्यांनी व्यवस्थित हे केलं पाहिजे। त्याच्यानंतर गर्भपात झालेला ह्या मुलीला, 15 वर्षीची नाबालिक मुलीक आहे, मग हे जे यांचे जे प्रेम प्रसंग दाखवले जात आहे, परंतु तिचा जो मृत्यू केला गेला आहे का झालेला आहे या संदर्भात निष्पन्न अजून तर प्राप्त झालेलं नाही आहे। परंतु जो अहवाल जो आहे जो नाबालिक मुलीचा, तर त्या अहवालामध्ये सीमा वानखेडेचा, तर तिचा जो 15 वर्षीची मुलगी आहे आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की बा, परंतु अहवाल अजून प्राप्त झालेला आहे की नाही आहे, पण त्यांनी तोही निष्पन्न करा। त्या डॉक्टरांची पण त्या चौकशी झाली पाहिजे की बाबा याच्यामध्ये काय झालं असेल। आणि कायदा सुव्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो लिहिलेला जो कायदा आहे, आम्ही कायद्याच्या जीवनात सगळे लोक आम्ही जगतो आहे, असा जो कायदा सुव्यवस्था आहे या माध्यमातून आमचा पूर्ण विश्वास आहे। न्यायव्यवस्थेवर पण आमचा विश्वास आहे, पोलीस यंत्रणावर पण विश्वास आहे, परंतु याच्यामध्ये कधी गालबोट झालेला नाही पाहिजे। कारण उद्या समाजाची जी मातंग समाजाची म्हणून असंच नाही पण इतर समाजाच्या मुलीवर पण हा असा प्रकार झाला नाही पाहिजे। कारण ह्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आम्ही राहतात आणि उद्या 15 वर्षाच्या मुलांनी किंवा मुलींनी प्रेम प्रकरण करत असताना जो अशा पद्धतीने जो गुन्हा घडतो किंवा गुन्हा केला जातो, तर या समाजाच्या इतर लोकांना पण तो आळा बसला गेला पाहिजे। म्हणून आमची सर्व संघटनेच्या वतीने अशी विनंती आहे की या देशामध्ये या कायदा सुव्यवस्थेच्या अंतर्गत मानव प्राणी म्हणून आम्ही जगतो आहे सगळे, ह्युमन राईट्सच्या अंतर्गत त्या ज्या जो काही आहे गुन्हेगार, त्या गुन्हेगाराला जी शासन दरबारी ती जी काही शिक्षा आहे ती ज्याला झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि न्यायाच्या संदर्भात जर म्हणायला तर त्या जी ताई आहे, जी स्वर्गवासी ताई आहे, तिला पण न्याय मिळाला पाहिजे। कारण न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून ती त्याच्या आरोपीला, जो आरोपी कोणी असो त्याचा दात धर्म विषय हा कोणताच नाही आहे किंवा ती आमच्या, पण एक म्हणा असं म्हणायचं आहे की पुरोगामी महाराष्ट्र आहे, विचारांचा महाराष्ट्र आहे, स्वतंत्र महाराष्ट्र आहे, संयुक्त महाराष्ट्र आहे। आणि या विचाराच्या ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजावर अनेक घटना झालेल्या आहे। मला जर असं म्हणायचं तर 300-350 वरती अशा आमच्या घटना झालेल्या आहे, पण आजही महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या मुलीवर जर बलात्कार झाला असेल किंवा माणसाचा जर मर्डर झाला असेल, मुलांचा मर्डर, त्याला अजूनपर्यंत न्याय लागलेला नाही आहे। कोणत्या आरोपीला आतापर्यंत सजा भेटली नाही आमच्या इतिहासामध्ये, आतापर्यंत कधी झालेलं नाही। म्हणून तो आता मला असं वाटतं की जामनेर तालुक्यामध्ये मीडियाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून आणि डिपार्टमेंटच्या माध्यमातून इथे न्यायव्यवस्थेला दाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा वाटते। म्हणून मांग मातंग समाज संघटना जी आहे, मांग मातंग समाज जोडणारे वा सामाजिक संघटना, ही सामाजिक संघटना आहे, ही जोडणाऱ्याचं काम करते। मग तो मानव धर्म कोणत्या जमातीचा असो, कोणत्या जाती धर्माचा असो, याच्या जात धर्म नसतो, पण आम्ही माणूस म्हणून काम करतो। म्हणून प्रत्येक माणसाला, प्रत्येक आमच्या स्त्रियांना, मुलींना, मुलांना, सगळ्यांना न्यायव्यवस्थेसाठी ही संघटना काम करते। म्हणून पोलीस प्रशासनाने 24 तासामध्ये आरोपी पकडले, म्हणून मी त्यांचं स्वागत करतो व टाळ्या करून पोलीस डिपार्टमेंटचं।
पण आता पोलीस डिपार्टमेंट आणि प्रशासनाने अशीच भूमिका घेऊन आरोपींना हे करायला पाहिजे, कारण जेणेकरून जामनेरमध्ये नवीन प्रकार घडणार नाही. भयभीत जामनेरकरांपेक्षा तर निर्भड जामनेर झालं पाहिजे अशी अपेक्षा आमदार साहेबांकडनं आहे, सगळ्यांकडनं आम्ही करतो. आता जर विचार केला तर मुलांच्याही पुढे मुली दोन पावलं पुढे जात आहेत, आणि ह्या उद्याच्या भवितव्य घडवणाऱ्या मुली कच्च्या कळ्या आज दुर्दैवाने खोडल्या जात आहेत. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यावर तर पूर्ण विश्वास आहेच आमचा, आम्ही कायद्याला पण मानतो. पण सगळ्यात वाईट असं आहे की ज्या या गेल्या 1-1.5 वर्षात मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात या तालुक्यात या जिल्ह्यात अन्याय झालेला आहे. तो ह्या समाजाला टार्गेट केलं आहे की काय, यांना कोणी वाली आहे की नाही, या समाजाला कुणी संपवायचा विडा उचललेला आहे काय असं वाटतं. आणि ह्या समाजाच्या मुलीच नाही, ह्या समाजाच्याच नाही, जगातल्या कोणाच्याही मुली जाऊ नये अशी आमची पांडुरंगाकडे प्रार्थना आहे. ह्या मुलीला अन्याय झालेल्या मुलीला मात्र न्याय द्या. ज्या डॉक्टरने बेकायदेशीररित्या गर्भपात जो केला असेल त्या डॉक्टरला मात्र जनतेसमोर आणण्याचं काम हे आपण करावं अशी सगळ्यांच्या वतीने मी. कलाबाई नारायण शिरसाट, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष, भांग मातंग समाज जोडणारे होणार सामाजिक संघटना. फक्त शासनाला या आमच्या जे भी आहे मोठचे वरचे जे पदाधिकारी आहेत आमचे, त्यांनी जे सांगितलेलं आहे जे मुलीवर अत्याचार झालेला आहे, पण थोडक्यात तेच बोलणं आहे का ज्या मुलीवर अत्याचार झाला आहे म्हणून सण असं काही पुढे व्हायला नको पाहिजे. आपल्या मुलीवर अत्याचार आणि याच्या पुढे काही मुलींचे असे काही आईवडिलांकडनं तिथं माहिती पडलं का त्यांना धमक्यासुद्धी दिल्या जातात, धमक्या देऊन सण नाकारल्या जातात का. आमचा समाज आमच्या समाजाला इज्जत नाही म्हणून सण असं समजलं जातं का, बा हा समाज हलका आहे त्या कारणानं समजलं जातं. पण आमचा समाज सगळ्यात मोठा श्रेष्ठ आहे आणि आमची सामाजिक संघटना आहे. आमच्या समाजाला या इतर समाजाला सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्या समाजासाठी मुलींसाठी आम्ही अर्ध्या रात्री उभं राहणार आहोत. आमच्या संघटनासाठी आमच्या ज्या लहान लहान चुमकल्या आहे त्या उडणाऱ्या आकाशामध्ये त्यांचे परस कापले जात आहेत, तर आमच्या चिमण्यांसाठी आम्हाला आईंनी धाडस करून सण आम्हाला पुढं यांना मजबूर करलं शासनानं म्हणा कानूनानं म्हणा. अगर पोलिसांचं तर मी खूप आभार मानते का त्यांनी एवढेवेळी 24 घंट्याच्या अंदरमध्ये त्यांना अटक करण्यात आली, त्यांचे खूप खूप आभार मानते मी. जय लवजी. जामनेरमधला पहिला इतिहास झाला की पोलीस प्रशासनाने 24 तासामध्ये आरोपी पकडले, म्हणून मी त्यांचं स्वागत करतो व टाळ्या करून पोलीस डिपार्टमेंटचं. पण आता पोलीस डिपार्टमेंट आणि प्रशासनाने अशीच भूमिका घेऊन आरोपींना हे करायला पाहिजे, कारण जेणेकरून जामनेरमध्ये नवीन प्रकार घडणार नाही. भयभीत जामनेरकरांपेक्षा तर निर्भड जामनेर झालं पाहिजे अशी अपेक्षा आमदार साहेबांकडनं आहे, सगळ्यांकडनं आम्ही करतो. मला फक्त प्रशासनाला एकच विचारायचं आहे की ते 15 वर्षाच्या मुलीचा गर्भपात कोणत्या डॉक्टरने केला, ही बातमी पेपरला सुद्धा आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जामनेर तालुक्यात ही मातंग समाजावर घडलेली 6वी घटना आहे, म्हणजे की पोलीस प्रशासन काय करत आहे, पोलीस प्रशासन मातंग समाजाच्या पाठीशी आहे का नाही, का घटना घडतात या, कोणाला पाठीशी घालतात हे लोकं, मला एवढंच बोलायचं फक्त बस. जय लवजी, जय भीम, जय मातंग. मी रमेश जाधव बोलतो, मी मातंग समाजाचा एक कार्यकर्ता आहे. आजपर्यंत 7 ते 8 प्रकरणं या जामनेर तालुक्यामध्ये झालं या विधानसभेमध्ये. तर माझं असं म्हणणं आहे की बो आमचा समाज हा दुर्लक्षित आहे, अशिक्षित आहे, आर्थिक परिस्थितीनं दुर्बळ आहे. अशा समाजावर जर अन्याय होत असला तर आमच्या समाजानं जगावं कसं असा आम्हाला या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे. कारण समाजाच्या याच्यावर झालेला अन्याय आजपर्यंत आम्ही सहन केला, आता याच्यापुढे सहन करणार नाही. आणि कायद्याचा जो आधार आहे आम्ही आजपर्यंत या कायद्याला मानतो, कायद्याला सन्मान करतो, संविधानावर विश्वास ठेवतो, पण याच्यापुढे असं कोणं करू नये असं मी त्यांना विनंती करतो. मी कृष्ण नेटके. ज्या कोणी डॉक्टरांना अल्पवयीन पोरगीचा गर्भपात केला आहे त्यांना त्यांचं लायसन कॅन्सल करण्यात यावं, आणि पोलीस प्रशासनाने त्या डॉक्टरांकडं जरा दुर्लक्ष केलंय, जर त्यांच्याकडे लक्ष द्यावं. मी कौशल्याबाई कांबळे बोलते आहे, मोळखराजी करून. हे जे आमच्या मुलीवर बलात्काराची केस रचल्या गेली आहे आणि फाशी देऊन मारल्या गेलेली आहे, हे आमचं म्हणणं असं आहे की स्वतः जीवाचं तिनं आत्महत्या नाही केलेलं आहे, हे पोरापासून झालं.
का कोण्या माणसापासून झालं हे याचं निदान तुमचं करणं काम आहे. आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे. 15 वर्षाच्या त्या विद्यार्थिनीचा ज्या डॉक्टरांनी गर्भपात केलेला आहे त्यांची देखील चौकशी व्हावी असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.